एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत मऊदा तालुका के सभी स्कूलों में विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इस कार्यक्रम में वेशभूषा, पाक कला, चित्रकला इस प्रकार की स्पर्धा का समावेश है। इस कार्यक्रम के तहत धानला के सर्वोदय विद्यालय में पाक कला स्पर्धा का आयोजन किया गया था। इस स्पर्धा का उद्घाटन केंद्र प्रमुख राजू अम्बिलकर के हस्ते संपन्न हुआ। इस अवसर पर स्कूल के मुख्य अध्यापक संजय गिरडे, पर्यवेक्षक नरेश सवस्कड़े, प्रतिभा राम केलकर, उपासना पराशर उपस्थित थे। इस स्पर्धा में विविध कक्षा के 25 छात्रों ने अलग अलग व्यंजन बनाकर लाए थे। केंद्र प्रमुख अम्बिलकर ने पोषण आहार का महत्व विशद किया। आज सर्वोदय विद्यालय मध्ये एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत या शाळेतील 5 ते 12 वर्गातील विद्यार्थ्यांनी पाककला या विषयामध्ये सहभाग नोंदविला। पाककलेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रेसिपी कशा प्रकारे शिजवायच्या आणि त्या प्रकार माध्यमातून आपल्या शरीराला जे प्रथिने, कॅल्शियम युक्त पदार्थाची आवश्यकता राहते ते पौष्टिक पदार्थ कशा प्रकारे तयार करायचे ते विद्यार्थ्यांनी करून आणलेले आहेत। त्याकरिता त्यांनी स्वतः जे काही त्यांना रॉ मटेरियल लागते ते त्यांनी आणलं आणि स्वतः या विद्यार्थ्यांनी हे सगळं तयार केलं। आणि विद्यार्थ्यांनी एवढंच नव्हे तर त्या आहाराबद्दल महत्त्वसुद्धा आम्हाला पटवून सांगितलं आहे आणि ते कशाप्रकारे तयार करायचं हे सुद्धा विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे। या पाककलेच्या माध्यमातून एक साध्य झालं की विद्यार्थी कधीही घरी त्यांचे आई वडील नाही राहिले तरी तो विद्यार्थी उपाशी राहणार नाही, स्वतःचं अन्न शिजवून स्वतः खाईल, बरोबर आहे ना, स्वतःचं अन्न शिजवून स्वतः खाईल। एवढंच नव्हे तर आपले जे काही छोटे लहान भावंड वगैरे असतात घरी त्यांना सुद्धा सांभाळू शकणार हे विद्यार्थी या पाककलेच्या माध्यमातून त्यांनी कला आत्मसात केलेली आहे आणि एक छान कला आहे। एवढं मऊदा से BCN न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।